हॅलो स्टुडंट कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी जलिंदर खुयले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो आज आपण घेणार आहोत बघा एक्सरसाइज टू पॉईंट टू म्हणजेच तर या एक्सरसाइजमध्ये एक कॉमन क्वेश्चन असतो जनरली क्वेश्चन वनमध्ये दिले फाईन द को फॅक्टर्स और इलेमेंट ऑफ को फॅक्टर्स क्वेश्चन टूमध्ये दिलेले बघा फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर थर्डमध्ये दिलेले फाईन द ॲडजॉइंट मॅट्रिक्स आणि फोर्थमध्ये फोर्थ सॉरा क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये दिले फाईन द इनवर्स ऑफ बाय ॲड जॉईंट मेथड तर एक्झाममध्ये हाच क्वेश्चन आपल्याला दिसतो फाईन द इनवर्स ऑफ ॲट जॉईंट मेथड तर को मॅट्रिक्स वगैरे हे आपण इलेवन स्टँडर्डला हे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत तर दोनच प्रॉब्लेम समजून सांगेल बघा एक टू बाय टूचा आणि एक थ्री बाय थ्रीचा पण हे जे क्वेश्चन येतो फाईन द इनवर्स बाय युजिंग ॲट जॉईंट मेथड हा तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल चला तर आज काय करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अगोदर टू बाय टूचा एक काय करतो एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजून सांगतोय फाईन द को फॅक्टर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर टूमध्ये फाईन द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स क्वेश्चन नंबर थ्री फाईन द ॲड जॉईंट मॅट्रिक्स फोर थोडासा वेगळा आहे आणि फाईव्हमध्ये फाईन द इनवर्स बाय ॲड जॉईंट मॅटर तर एकाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे चारही क्वेश्चन कसे सोपे जातील हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर बघा गिवन मॅट्रिक्स हे इज इक्वल टू आपल्याला दिले मायनस वन टू मायनस थ्री आणि फोर बरोबर आहे तो कोप ॲक्टर त्यासाठी आपण एक मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये ॲड मेथडचा टू बाय टूचा एक प्रॉब्लेम समजून सांगितलं होत बघा तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या तर जनरली कोप ॲक्टर हे मायनर्सवरून कॅल्क्युलेट होत असतात तर मायनस डिनो मायनर डिनोट होता यम वन आणि इकडे आपण घेणार कोप ॲक्टर्स जे डिनोट होता कॅपिटल एनी बरोबर आहे तर यम वन वन म्हणजे काय मायनर ऑफ फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम तर काय करणार जो रो आहे आणि तो कॉलम तुम्ही सोडून देणार तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या काय उरेल फो बरोबर आहे अगोदर मायनस कॅल्क्युलेट करून घेतो बघा यम वन टू सेकंड रो सॉरी फर्स्ट रो सेकंड कॉलम इथे येईल मायनस थ्री नंतर यम टू वन तर बघा हे सोडून द्या इथे येईल टू अँड लास्ट यम टू टू तर सेकंड रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या काय राहील मायनस वन हे भेटलेलं आहे तुम्हाला मायनस ऑफ द इ गिवन मॅट्रिक्स त्याहून आपण कॅल्क्युलेट करतो बघा को फॅक्टर्स को फॅक्टर्ससाठी फॉर्म्युला असतो मायनस वन रेस टू यन इन टू यम वन वन बघा मायनस वन रेस टू यन यन म्हणजे काय वन प्लस वन किती होईल टू तर इथं होईल वन इन टू यम वन वन किती आहे फोर तर हे किती असेल फोर बरोबर आहे नंतर ए वन टू काय होईल मायनस वन रेस टू वन प्लस टू थ्री इन टू यम वन टू इज इक्वल टू ए होईल मायनस वन एम वन टू ए मायनस थ्री तर हे किती होईल थ्री आहे नंतर ए टू वन इज इक्वल टू मायनस वन रेस टू किती होईल आता टू प्लस वन थ्री इन टू यम टू वन तर हे होईल मायनस वन इन टू टू तर हे होईल मायनस टू आणि लास्ट ए टू टू तुम्ही सांगा काय होईल तर मायनस वन रेस टू टू प्लस टू म्हणजे किती होईल फोर टू यम टू टू तर हे होईल वन टू यम टू टूची व्हॅल्यू मायनस वन तर हे होईल किती मायनस वन बरोबर आहे हे भेटलेलं तुम्हाला काय को फॅक्टर्स तर क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्ही एवढंच सॉल्व करणार त्यानंतर मॅट्रिक्स ऑफ को तर काय करणार बघा तर याला कसं लिहिणार इथं घेणार आपण ए वन वन ए वन टू ए वन टू वन आणि इथं येईल ए टू चला तर व्हॅल्यू अप करूया इज इक्वल टू ए वन वन किती आहे फोर ए वन टू किती आहे थ्री ए टू वन किती आहे मायनस टू आणि ए टू टू ए, ए किती आहे मायनस वन हा भेटलेला आहे मॅट्रिक्स ऑफ को बरोबर आहे त्यानंतर क्वेश्चन थ्रीमध्ये ॲट जॉईंट मॅट्रिक्स तर बघा ॲट ऑफ ए हा काय असतो को मॅट्रिक्स जो आहे को ऑफ ए याचा करायचा असतो ट्रान्सपोट्स बरोबर आहे ना तर हे काय होईल बघा फोर थ्री मायनस टू आणि मायनस वन हा असेल ॲट ऑफ आणि क्वेश्चन नंबर फाईव्हसाठी साठी पाइंड हे इनव्हर्स बाय ॲट जॉईंट मेथड तर पुढं काय करणार तर याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करणार अगोदर तर डिटर्मिनंट बघा काय येईल मायनस फोर आणि प्लस सिक्स बरोबर आहे का मायनस फोर प्लस सिक्स म्हणजे याचा डिटर्मिनंट एल टू विच इज नॉट इक्वल्स टू झिरो म्हणजेच हे इन्व्हर्स काय असेल एक्झिस्ट असेल म्हणजेच गिवन मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स तर ए इनव्हर्ससाठी फॉर्म्युला असतो बघा ए इनव्हर्स इज इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इन टू ॲड जॉईंट ऑफ ए बरोबर आहे तर वन अपॉन अन डिटर्मिनंट ऑफ ए टू आणि ॲट ऑफ एची व्हॅल्यू पुटअप करा फोर मायनस टू थ्री आणि मायनस वन हे असेल तुमचं आन्सर समजतंय तर वेगवेगळं सॉल्व्ह करत बसू नका व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा हो। समजतंय का जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू न चला तर घेऊया एक सेकंड प्रॉब्लेम ज्यामध्ये मी तुम्हाला थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स काय करतो आहे व्यवस्थित समजून सांगतोय तर बघा सगळ्यात अगोदर फाइंड आऊट करणार मायनर्स यम वन वन तर रो आणि कॉलम सोडून द्या बघा फर्स्ट रो सोडून द्या फर्स्ट कॉलम सोडून द्या काय उरतंय थ्री फाईव झिरो आणि मायनस बरोबर आहे का है बरोबर आहे ना इज इक्वल्स टू काय होईल थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री मायनस झिरो तर यान्सर येईल मायनस थ्री त्यावरून कॅल्क्युलेट करणार तुम्ही यम वन टू यामध्ये सुद्धा सेम फर्स्ट रोज सेकंड कॉलम फर्स्ट रोज सेकंड कॉलम तुम्ही काय करणार सोडून देणार तर काय उरेल मायनस टू फायू मायनस टू मायनस वन काय येईल बघा ये होईल टू प्लस सॉरी मायनस मायनस होईल प्लस टू फायवज टेन याचा आन्सर येईल किती ट्वेल्व तर सायमल्टेनियस आपण काय करूया को फॅक्टर पण कॅल्क्युलेट करूया तर ए वन वन इज इक्वल टू मायनस वन रेस टू टू इंटू यम वन वन तर किती आहे मायनस थ्री तर हे किती होईल वन इंटू मायनस थ्री हे राहील मायनस थ्री नंतर ए वन टू म्हणजेच मायनस वन इंटू ट्वेल्व तर हे किती होईल मायनस ट्वेल्व बरोबर आहे का नंतर यम वन थ्री बघा फर्स्ट रो तर्ड कॉलम सोडून द्या काय राहील मायनस टू थ्री मायनस टू झिरो तर काय उरेल झिरो प्लस मायन हे होईल काय मायनस मायनस प्लस टू थ्री जा सिक्स तर येईल किती सिक्स त्यावरून कॅल्क्युलेट करूया बघा ए वन थ्री इज इक्वल टू बघा वन थ्री म्हणजेच इ वन नंबर वन इन टू सिक्स तर काय राहील सिक्स किंवा असं पण लक्षात ठेवूया प्लस मायनस प्लस मायनस अल्टरनेट बरोबर आहे का नंतर कॅल्क्युलेट करूया यम टू वन इज इक्वल टू सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम काय राहिलं बघा मायनस वन टू झिरो आणि मायनस वन तर इथं होईल वन मायनस झिरो म्हणजे राहील वन त्याहून कॅल्क्युलेट करूया ए टू वन म्हणजेच मायनस वन एन टू वन तर याचं काय होईल मायनस वन बघा प्लस मायनस प्लस मायनस असं काय करू शकता लक्षात ठेवू शकता नंतर त्याहूनच कॅल्क्युलेट करूया काय नेक्स्ट यम टू टू म्हणजेच सेकंड रो आणि सेकंड कॉलम बघा सेकंड रो आणि सेकंड कॉलम तर वन टू मायनस टू मायनस वन इथं राहील वन टू मायनस व सॉरी मायनस टू मायनस वन तर हे होईल मायनस वन प्लस फोर म्हणजे राहील थ्री यावरून कॅल्क्युलेट करूया को फॅक्टर ए टू टू म्हणजेच वन इन टू थ्री तर किती होईल थ्री बरोबर आहे ना नंतर यम टू थ्री इझिक काय येईल सेकंड रो थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम बरोबर आहे बघा सेकंड रो थर्ड कॉलम वन मायनस वन मायनस टू झिरो वन मायनस वन मायनस टू आणि झिरो ते येईल झिरो मायनस टू तर किती होईल मायनस टू पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे को फॅक्टर तर ए ट्वेंटी थ्री बघा मायनस वन इन टू मायनस टू तर किती होईल प्लस टू बरोबर आहे नंतर लास्ट रो राहिला बघा यम थ्री वन इज इक्वल टू तर यम थ्री वन थ्री वन बघा हा बघा थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मायनस वन टू थ्री फायव मायनस वन टू थ्री फायव तर इथं होईल मायनस फायव मायनस सिक्स हे होईल मायनस इलेवन बरोबर आहे का नंतर को फॅक्टर कॅल्क्युलेट करूया ए थ्री वन इज इक्वल टू तर हे होईल वन इंटू मायनस इलेवन तर किती होईल मायनस इलेवन समजतं आहे का नंतर यम थ्री टू इज इक्वल टू तर यम थ्री टू बघा काय होईल थर्ड रोज सेकंड कॉलम वन फाईव्ह मायनस टू टू तर वन इकडे किती येईल सेकंड कॉलम म्हणजे वन टू मायनस टू फाईव वन टू मायस टू फाईव्ह तर किती होईल फायू प्लस फोर म्हणजे होईल नाईन आणि त्यावरून को फॅक्टर थ्री टू थ्री टू म्हणजे मायनस वन इंटू नाईन तर किती होईल मायनस नाईन त्यानंतर लास्ट इलेमेंट यम थ्री थ्री इज इक्वल टू बघा थर्ड रो थर्ड कॉलम तर हे विसरून जा उरलेलं काय तर वन मायनस वन मायनस टू आणि थ्री बरोबर आहे का तर काय असेल थ्री मायनस टू तर येईल वन तर इथं बघा ए थ्री थ्री इज इक्वल टू वन इन टू वन तर आन्सर असेल वन तिथून म्हणणार सर साईन असे कावर घेताय तर लक्षात ठेवा सम जी सम असते ना ती जर इवन असेल तर प्लस घ्यायचं आणि सम जर ऑड असेल तर मायनस घ्यायचं खूप सिम्पल ट्रिक आहे बरोबर आहे तर आता आपल्याला भेटलेले सर्व को फॅक्टर्स तर त्यावरून मी कॅल्क्युलेट करतो बघा डायरेक्ट को फॅक्टर ऑफ ए व्हॅल्यू पुटअप करा जशी भेटली बघा मायनस थ्री मायनस ट्वेल्व सिक्स मायनस वन थ्री टू मायनस इलेवन नाईन आणि फरे को फॅक्टरवरून आपण कॅल्क्युलेट करतो ॲट जॉईंट ऑफ ए तर काय असतं ॲट जॉईंट ऑफ ए म्हणजे ट्रान्सपोज करायचं बघा तर हे होईल मायनस थ्री मायनस ट्वेल्व सिक्स मायनस वन थ्री टू आणि मायनस इलेवन नाईन आणि वन बरोबर आहे का नंतर को फॅक्टर ऑफ ए भेटलेला आहे ॲट जॉईंट ऑफ ए भेटलेला आहे त्यावरून कॅल्क्युलेट करणार काय ए इनव्हर्स ए इनव्हर्स असतं वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इन्टू ॲट जॉईंट ऑफ ए तर अगोदर डिटर्मिनंटची व्हॅल्यू मी इथे शॉर्टमध्ये कॅल्क्युलेट करतो बघा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू तर वन इन टू इथं बघा थ्री मायनस झिरो म्हणजे हे होईल थ्री मायनस मायनस प्लस वन तर मायनस टू प्लस टेन म्हणजे किती होईल एट बघा सेकंड रोज सेकंड कॉलम हे सोडून द्या मायनस टू सॉरी मायनस टू इंटू मायनस वन याचं होईल टू हे वन ॲज इट इज राहून देतो टू आणि हे होईल किती मायनस टू मायनस टेन म्हणजे प्लस टेन तर हे होईल ट्वेल्व आणि लास्टला प्लस टू तर काय राहिलं सोडून द्या मायनस टू आणि हे झिरो म्हणजे इथं राहील मायनस टू तर हे होईल थ्री प्लस ट्वेल्व मायनस फोर तर किती होईल फिफ्टीन मायनस फोर म्हणजे डिटर्मिनंट येईल इलेवन विच इज नॉट इक्वल्स टू झिरो तर चला इथं व्हॅल्यू पुटअप करूया वन अपॉन इलेवन इन ब्रॅकेट मायस थ्री मायनस वन मायनस इलेवन मायनस ट्वेल्व थ्री नाईन सिक्स टू वन हे असेल तुमचं आन्सर खूप सिम्पल समजतं आहे का खूप सोपं बरोबर आहे तर दोनच प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला पूर्णपणे ॲड जॉईंट मेटर काय केलेली आहे एक्सप्लेन केली